हाय फ्रेंड्स, मी सुदर्शन कराळे, ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, सेंट्रल बँक ऑफ इंडिया. बघा, आज आपण एक करंट अफेअर सेशन घेणार आहोत, ॲग्रिकल्चर करंट अफेअर, जे की आपल्या एग्जाममध्ये विचारलं जातं, जसं की AFOमध्ये, ॲग्री MPSCमध्ये, नाबार्डमध्ये आणि FCIमध्ये, सर्वच एक्झामसाठी हे आवश्यक असतं. म्हणजे आपल्याला करावंच लागतं, ज्याच्यावर एक एक दोन म्हणजे एक्झामनुसार त्याच्यावर क्वेश्चन येतात. म्हणजे आता आपला IBPS AFO बघायचं झालं, त्याच्यावर जास्त क्वेश्चन नाही, पण 4-5 क्वेश्चनपर्यंत याच्यामध्ये येतात. आणि नाबार्डमध्ये खूप सारे क्वेश्चन असतात त्याच्यावर, FCI झालं, नाबार्ड झालं, ॲग्री MPSCवर तर करंट अफेअरवर क्वेश्चन असतात, म्हणजे असतात. तर बघा, मी या 4-5 दिवसामध्ये थोडंसं घरी गेल्यामुळं आपली फिशरीची लेक्चर सिरीज जी आहे ती थोडी स्टॉप झाली होती. आता आपण परत कंटिन्यू करणार आहोत. आपण 3 पार्ट घेतलेले आहेत, आपण चौथा पार्ट बघणार आहोत आता फिशरीमध्ये. चला बघा, आज आपण करंट अफेअरला स्टार्ट करतोय. आपण करंट अफेअरमध्ये फक्त म्हणजे एका वीकमध्ये जेवढं करंट अफेअर आहे, वीकली सेशन घेणार आहोत आपण. एका वीकमधलं करंट अफेअर एका संडेला तुम्हाला एक मी लेक्चर तयार करून अपलोड करून दिले जाईल, ते तुम्ही प्रॉपरली बघून घ्यायचं. बघा, युनियन मिनिस्टर लॉन्चेस नंदी पोर्टल. नंदी पोर्टल, आता हे नंदी पोर्टल कशासाठी लॉन्च केलं आहे आणि नंदी पोर्टल म्हणजे नेमकं काय? तर नंदी पोर्टल हे एक असं पोर्टल आहे ज्याच्या थ्रू समजा एखादी व्हॅक्सिन तयार करता आहे. आता समजा एक एक्झाम्पल पकडा, एखादा डिसीज आला आहे, त्याच्या डिसीजसाठी आपल्याला एक्झाम्पल येतच पकडा ना, पॅन्डेमिकचं, करोनाचं. आता 2019 मध्ये करोना आला होता, तेव्हा सर करोना आल्या आल्या कोणाला म्हणजे काही माहिती नव्हतं, आणि त्याच्यासाठी लगेच व्हॅक्सिन तयार म्हणजे व्हॅक्सिनसाठी व्हॅक्सिन तयार करण्यासाठी प्रोसेसिंग चालू केली. त्याच्यामध्ये काय झालं की व्हॅक्सिन तर तयार केली, पण अप्रुव्हला टाइम जास्त लागला होता, म्हणजे लागला. तशा प्रकारे हे नंदी पोर्टल त्याच्यासाठी, त्या अप्रुव्हलसाठी आहे. म्हणजे व्हॅक्सिन तयार झाली त्याच्यानंतर ते इन्स्टंट त्याला अप्रुव्हल भेटेल आणि लवकर लवकरात लवकर ती मार्केटमध्ये येईल. त्याच्या थ्रू काय आता काय होणार, पहिले काय व्हायचं, जास्त टाइम लागायचा त्या अप्रुव्हलसाठी, आणि त्यामुळे तो एखादा डिसीज वगैरे आला तर तो स्प्रेड करायचा, नाश करून जायचा. आता या नंदी पोर्टल थ्रू असं व्हायचं होईल की जो टाइम आहे अप्रुव्हलचा टाइम आहे तो रिड्यूस होईल, आणि मार्केटमध्ये जी व्हॅक्सिन जी आहे ती इंट्रोड्यूस लवकर होईल. इट इज लॉन्च बाय इंडियन ॲग्रिकल्चर मिनिस्टर अँड फार्मर वेलफेअर मिनिस्टर. म्हणजे कोण आहे? नरेंद्र सिंग तोमर, हे तर तुम्हाला माहितीच आहे सध्या कोण आहे करंट. द पोर्टल हॅज बीन डेव्हलप टू एक्सपिडाइट रेग्युलेटरी प्रोसेस. ते सांगितलंय की लवकरात लवकर अप्रुव्हल करण्यासाठी, म्हणजे प्रोसेसिंग झाली आहे, फक्त अप्रुव्हल बाकी आहे, अप्रुव्हल लवकर होऊन ती मार्केटमध्ये येईल. डेव्हलप थ्रू सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स, सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग इन कोऑर्डिनेशन विथ सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन, या दोन संस्था मिळून त्यांनी हे डेव्हलप केलं आहे. तर हे लक्षात ठेवा, नंदी पोर्टल आहे कशासाठी आहे ते तुम्हाला आता सांगितलंच, आणि त्याचा आणि त्याचे फायदे काय होतील. कारण आता मागे एक डिसीज आला होता, लंपी स्किन डिसीज, तर अशा समजा एखादा असा नवीन डिसीज जर का आला तर त्यासाठी लवकरात लवकर व्हॅक्सिन तयार होई झालेली व्हॅक्सिन अप्रूव्ह नव्हती, आता ती जर व्हॅक्सिन जी आहे तिला लवकर अप्रूव्हल मिळेल याच्या थ्रू, नंदी पोर्टल थ्रू. हे आहे रिपोर्ट फिश डिसीज. एक मिनिस्ट्री ऑफ फिशरी अँड ॲनिमल हजबंडरी अँड डेअरिंग यांनी जे हे एक रिपोर्ट फिश डिसीज नावाचं ॲप्लिकेशन जे आहे ते तयार केलं आहे. ते आता हे म्हणजे आपण म्हणू शकतो फिशरी सेक्टरसाठी चांगली न्यूज आहे. कारण की एखादा समजा डिसीजेस फिशेसला डिसीज होत आहे आणि त्यामुळे प्रोडक्शन कमी होत आहे, तर आता रिकवर करायला टाइम लागतोय, म्हणजे प्रॉपर ट्रीटमेंट द्यायला टाइम लागते, आपल्याला डॉक्टर बोलावणं, डॉक्टरला सांगणं, अशा प्रकारे हे होत आहे. ते येणं, त्यानंतर ते सर्व बघणं, त्याच्यानंतर त्याच्यावर ट्रीटमेंट करणं, याला जास्त वेळ लागते. तर यांनी काय केलं, एक रिपोर्ट फिश डिसीज नावाचं ॲप्लिकेशन लॉन्च केलं. हे फक्त अँड्रॉइड बेस म्हणजे हे मोबाईल बेस आहे, हे फक्त मोबाईलवर चालतं. तर याच्या थ्रू काय होईल, आपण समजा एखादा फार्मर फिश फार्मिंग करतोय, तर त्या फार्मरला आढळलं की ही आता हे फिशेसला काहीतरी डिसीज झाला आहे, तर तो काय करू शकतो, त्या ॲप थ्रू तो फिशचा पीक वगैरे काढून तो रिपोर्ट करू शकतो त्या ॲपमध्ये, अँड्रॉइड बेस ॲपमध्ये, म्हणजे रिपोर्ट फिश डिसीज ॲपमध्ये तो रिपोर्ट करू शकतो. आणि रिपोर्ट केल्यानंतर हे जे डिसीज वगैरे हे जे ऑब्झर्व केला जाईल हे ऑफिसर थ्रू, म्हणजे सायंटिस्ट किंवा डॉक्टर्स असतील मोठे मोठे, किंवा KVKमध्ये कोणते डॉक्टर वगैरे सायंटिस्ट वगैरे असतील फिशरीवर काम करणारे, ते त्यांना पोहोचेल डायरेक्टली. आणि मग ते काय करतील, आपल्याला ऑन टाईम सोल्युशन प्रोव्हाइड करतील.
ऑन टाइम सोल्युशन म्हणजे कसं, आपण जसं रिपोर्ट केलं ऍप मोबाईल ऍपवर रिपोर्ट केलं आणि ते त्यांच्याकडे गेलं, तसंच ते आपल्याला ऑन टाइम सोल्युशन प्रोव्हाइड करतील मोबाईल थ्रू, जे की आपण आपल्या घरी बसून करू शकतो. मला सांगा फिशरी मिनिस्टर कोण आहे? मिनिस्टर ऑफ फिशरी ॲनिमल हजबंडरी अँड सध्याचं कोण आहे हे लक्षात ठेवा. हे आपल्याला नेहमी नेहमी पेपरमध्ये म्हणजे माहिती पाहिजे आणि पेपरमध्ये विचारू पण शकतात. लॉन्च बाय श्री पुरुषोत्तम रुपाला, मिनिस्टर ऑफ फिशरी ॲनिमल हजबंडरी अँड डेअरिंग. हे श्री पुरुषोत्तम रुपाला यांनी लॉन्च केलं आहे. रिपोर्ट फ्री डिशीज इन अँड्रॉइड बेस्ड मोबाईल ॲप. कसं आहे, अँड्रॉइड बेस आहे, विच कॅन कनेक्ट फार्मर डायरेक्टली टू डिस्ट्रिक्ट ऑफिसर, फिशरी ऑफिसर अँड सायंटिस्ट अँड अवेल सायंटिफिक टेक्निकल असिस्टंट. आणि याच्या थ्रू आपण अवेल घेऊ शकतो, त्यांची हेल्प घेऊ शकतो आणि आपल्या चांगलं केअर अँड मॅनेजमेंट प्रोव्हाइड करू शकतो कशाला, फिशरीमध्ये. डेव्हलप बाय ICAR, नॅशनल ब्युरो ऑफ फिश जेनेटिक रिसोर्सेस. हे कुठं आहे, लोकेटेड लखनौला आहे. हे डेव्हलप कोण केलं आहे, ICAR, नॅशनल ब्युरो ऑफ फिश जेनेटिक रिसोर्सेस. ICAR IIHR आयडेंटिफाईज थर्ड युनिक फार्मर्स जॅकफ्रूट व्हेरायटीज. या दोन व्हेरायटीज आताच रिसेंटली आयडेंटिफाय केल्या आहेत, तर त्या केल्या आहेत IIHR बँगलोर, म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च. हे कुठे आहे, बँगलोरला आहे. तर त्याने व्हेरायटीचं नाव आहे सिद्धू आणि शंकरा. हे लक्षात ठेवा, कारण अशा प्रकारे क्वेश्चन येऊ शकतो, कारण की नवीन आहे आणि नवीनवर क्वेश्चन यायचे चान्सेस असतात. हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. शंकर आणि सिद्धू लिहून ठेवा कुठंतरी, नाहीतर ही PPT मी आपल्या टेलिग्राम चॅनलला शेअर करत आहोत, त्याच्या थ्रू तुम्ही रिव्हिजन करू शकता. द व्हरायटी वॉज फॉर, हे आपल्या काही महत्त्वाचं नाही. इट हॅज एक्सेप्शनल एक्सेप्शनल टेस्ट, न्यूट्रिशनल व्हॅल्यू अँड इट्स पोटेन्शियल फॉर मेकिंग प्रोडक्ट. आपण याच्यापासून जॅम, क्वॅश आणि फ्रूट बार्स यासारखे प्रोडक्ट पण बनवू शकतो. दिस व्हरायटी वेट, याचं वेट बघा, जवळपास 25 ते 30 32 किलो KG पर्यंत एवढं असू शकते. म्हणजे विचार करा तुम्ही, आपलं नॉर्मल नॉर्मल एक इमॅजिन करा केवढं असतं जॅकफ्रूट, आणि हे बघा की केवढं आहे, म्हणजे केवढं होऊ शकतं. आणि याचं बॉटनिकल नेम कोणी सांगू शकतं मला, जर सांगू शकाल तर प्लीज कमेंटमध्ये आन्सर करा, सांगा बॉटनिकल नेम काय आहे जॅकफ्रूटचं. मी तर सांगतोच तुम्हाला लास्टला जॅकफ्रूटचं बॉटनिकल नेम काय. आता एक स्टेट फूड सिक्युरिटी इंडेक्स, आता एक दर म्हणजे प्रत्येक वर्षी एक स्टेट फूड सिक्युरिटी इंडेक्स असतो, ज्यामध्ये स्टेट कसं परफॉर्म करतं हे पर्टिक्युलरली अबाउट फूड, म्हणजे फूड सिक्युरिटी. तर याच्यामध्ये बघा, द फूड सिक्युरिटी फूड सेफ्टी इंडेक्स रिफ्लेक्ट द ओव्हरऑल परफॉर्मन्स ऑफ द स्टेट युटीज ऑन व्हेरियस पॅरामीटर ऑफ द फूड सेफ्टी. म्हणजे फूड सेफ्टीच्या वेगवेगळ्या पॅरामीटरवर हे परफॉर्म कसे, कोण पर्टिक्युलर स्टेट कसं परफॉर्म करतं वेगवेगळ्या पॅरामीटरवर, त्याच्या बेसिसवर हा स्टेट फूड सिक्युरिटी इंडेक्सचा रँक ठरवला जातो. इट इज रिलीज बाय फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया. हे FSSAI रिलीज करतं दरवर्षी, दरवर्षी म्हणजे आताच चालू झाला आहे, जास्त दिवस अगोदर नाही. हा ॲक्ट जो आहे, स्टेट फूड सिक्युरिटी ॲक्ट जो आहे, तो 2006 आहे आणि इट इज रिलीज बाय फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया. दीज फूड सेफ्टी पॅरामीटर्स आर ब्रॉडली क्लासिफाय अंडर फॉलोइंग 5 सिग्निफिकंट फॅक्टर्स असाइंड विथ सेपरेट वेटेज ऑफ मार्क्स. याच्यामध्ये 5 जे आहेत ते, हे जे पॅरामीटर आहेत, हे खालचे 5 पॅरामीटर आहेत, ह्युमन रिसोर्सेस अँड इन्स्टिट्यूशनल डेटा. बघा, आपण हा स्टेट फूड सिक्युरिटी इंडेक्स आपण एक एक स्पेशल लेक्चर घेऊ याच्यावर, कारण की हे पॅरामीटर समजवणं हे खूप जास्त लेंदी होईल, त्यामुळे मी याला शॉर्टकट आज शॉर्टकट सांगून देतो कोणते कोणते पॅरामीटर आहेत. जस्ट तुम्ही रीड करून घ्या आणि हे वेटेज आहे, अशा एवढं असं वेटेज आहे, याच्यानुसार त्याला वेटेज मिळतं आणि त्याच्यावरून आपल्या स्टेटची ओव्हरऑल रँक डिसाईड होते. हा जो इंडेक्स आहे, स्टेट फूड सिक्युरिटी इंडेक्स, हा 4th स्टेट फूड सिक्युरिटी इंडेक्स आहे आतापर्यंतचा, म्हणजे हा 4th रिलीज झाला आहे फक्त. ह्युमन रिसोर्सेस अँड इन्स्टिट्यूशनल डेटा हा 1st पॅरामीटर आहे, हा याच्यानुसार. 2nd आहे कॉम्प्लायन्सेस, कॉम्प्लायन्सेसला 30% वेटेज आहे. 3rd आहे फूड टेस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड सर्व्हिलन्स, हे 3rd आहे, याला 20% वेटेज आहे. ट्रेनिंग अँड कॅपॅसिटी बिल्डिंग, कशाप्रकारे म्हणजे ट्रेनिंग होते नाही होत, कपॅसिटी आहे याच्यावर पण डिसाईड होतं. आणि कन्झ्युमर एम्पॉवरमेंट, याच्यावर पण, हे 5 स्टेट फूड सिक्युरिटी इंडेक्सचे पॅरामीटर आहेत, त्याच्यानुसार याचा परफॉर्मन्स बघतात आणि त्याच्यावर डिसाईड करतात की कोणतं स्टेट टॉपला आहे, कोणतं बॉटमला आहे किंवा कोणत्या स्टेटचा परफॉर्मन्स कसा आहे.
याच्यामध्ये बघा, युनियन टेरिटरीमध्ये रँक आहे, जम्मू काश्मीर 1 नंबरला आहे, जम्मू काश्मीर, आणि दिल्ली 2 नंबरला आहे, चंदीगड 3 नंबरला आहे. हे टॉपचे 3 ध्यानात ठेवा. याच्यावर शक्य जर याच्यावरच क्वेश्चन विचारला तर विचारू शकता टॉप 3 वर, बाकी नंतर याच्यावर काही बाकीच्या स्टेटवर काही विचारत नाही. तर बघा, युनियन टेरिटरीमध्ये जम्मू काश्मीर 1 नंबरला आहे, 2 नंबरला दिल्ली आहे, 3 नंबरला चंदीगड आहे. स्मॉल स्टेटमध्ये गोवा 1 नंबरला आहे, मणिपूर 2 नंबरला आहे, आणि सिक्कीम 3 नंबरला आहे. आणि लास्ट स्टेटमध्ये हे थोडं इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा, केरला 1 नंबरला आहे लास्ट स्टेटमध्ये. आता याच्यावर एक क्वेश्चन आला होता बघा, मी जेव्हा मागच्या वेळेस IDBI एक्झिक्युटिव्हचा पेपर दिला होता, त्याच्यावर स्टेट फूड सिक्युरिटीवर क्वेश्चन आलेला होता. मला आता आठवते की त्याच्यावर एक क्वेश्चन आला होता. आता तुम्ही म्हणसाल मग आपला जनरल बँकिंगचा आपला संबंध काय, असं नाही की प्रत्येक वेळेस जनरल बँकिंगवरच क्वेश्चन विचारले. याच्यामध्ये जनरल बँकिंगमध्ये जी आपल्या याच्यामध्ये पण येऊ शकतो, कारण की आपला ॲग्रिकल्चर रिलेटेड आहे, त्यामुळे याच्यावर पण येऊ शकतो. आता यावेळेस MSP वर क्वेश्चन आला आहे, IDBI एक्झिक्युटिव्हमध्ये. मी जेव्हा लिहिली तेव्हा पण आला होता राईसचा, राईस की जेव्हा आय थिंक राईसवर आला होता की MSP काय आहे राईसची. तर अशा प्रकारे आपल्याला तिकडे पण येऊ शकतो, याचा फायदा दोन्ही याच्यामध्ये होतो, तिकडे पण होतो आणि इकडे पण होतो. त्याच्यामध्ये लास्ट स्टेट कॅटेगरीमध्ये बघा, केरला 1 नंबरला आहे, 2 नंबरला आहे पंजाब, आणि 3 नंबरला आहे तमिळनाडू. तर हे लक्षात ठेवा चांगल्या प्रकारे, ॲटलीस्ट लार्ज स्टेट आणि स्मॉल स्टेट लक्षात ठेवा. याच्यामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिकली कळून जातं, जम्मू काश्मीर आणि दिल्ली चंदीगड हे 3 युनियन टेरिटरीमध्ये तेवढं काही, आणि तेवढं काही इम्पॉर्टंट पण नाही, पण लास्ट स्टेटमधलं हे इम्पॉर्टंट आहे. ऑल टाइम हाय सी फूड एक्सपोर्ट, आता जो इंडिया दरवर्षी जो सी फूड एक्सपोर्ट करतो, त्याच्यामध्ये आत्तापर्यंतचा सर्वात हाय सी फूड एक्सपोर्ट यावेळेस झालेला आहे. इंडिया अचीव्ड अँड ऑल टाइम हाय एक्सपोर्ट ऑफ सी फूड इन बोथ टर्म्स ऑफ व्हॉल्यूम अँड व्हॅल्यू, म्हणजे व्हॉल्यूम आणि व्हॅल्यूच्या दोन्ही टर्ममध्ये इंडियानं जो आहे तो हायेस्ट, आत्तापर्यंतचा हायेस्ट सी फूड एक्सपोर्ट केला आहे. मेजर एक्सपोर्ट आयटम इन टर्म्स ऑफ बोथ क्वांटिटी अँड व्हॅल्यू. आता सर्वात म्हणजे सर्वात जास्त कोणता आयटम जो आहे तो एक्सपोर्ट केला आहे, आता याच्यावर सर्वात महत्त्वाचं याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. हे जे हायलाइट केलं आहे मी फ्रोझन सिम, हां याच्यावर क्वेश्चन बनू शकतो, हेच विचारू शकतात. मी हाय जो रिपोर्ट आहे किंवा इंडेक्स आहे हा खूप मोठा आहे, पण मी शॉर्ट एकदम शॉर्ट बनवला आहे, कारण की आपल्याला महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. बाकी जर एवढं करत बसलो तर आपल्या कामात पडणार नाही, आणि आपल्याला पेपरमध्ये जे यायचं ते पण येणार नाही. त्यामुळं बघा, मेन जे आहे मी 2 पॉईंट काढले आहेत, त्यामध्ये फर्स्ट एक लार्जेस्ट एक्सपोर्टर आयटम कोणता आहे, तर तो फ्रोझन सिम आहे. फ्रोझन सिम हा विचारू शकतात, हा क्वेश्चन विचारू शकतात. किंवा सेकंड लार्जेस्ट एक्सपोर्टर आयटम कोणता आहे, तर फ्रोझन फिश आहे. याच्यामध्ये जास्त काही डोकं लावासारखं नाही, फक्त एवढंच लक्षात ठेवा की कोणता फर्स्ट म्हणजे लार्जेस्ट एक्सपोर्ट केलेला आयटम कोणता आहे आणि सेकंड कोणता आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे फ्रोझन सिम आणि सेकंड आहे फ्रोझन फिश. बघा, फेअर अँड रिम्युनेटरेटिव्ह प्राइस ऑफ शुगर केन, तर 2023 आणि 2024 याच्यासाठी हे FRP दरवर्षी म्हणजे लॉन्च होत असते. बाकीच्या क्रॉपला जे आहे ते MSP असतं, आणि शुगर केनच्या केसमध्ये FRP असतं. सर मग आता बाकीच्या क्रॉपमध्ये MSP आणि शुगर केनमध्ये FRP असं का बरं, मला कोणी सांगू शकते का, सांगा बरं कमेंटमध्ये आन्सर करा की FRP शुगर कॅनलाच का बरोबर FRP असते आणि बाकीच्या क्रॉपला का बरोबर MSP असतं. हां, तर याचं रिझन असं असतं की याची एक रिकवरी असते, म्हणजे आपण समजा आता आज या डेटला आपण समजा हार्वेस्ट केला आहे काय, ऊस शुगर कॅन हार्वेस्ट केला आहे, आणि आपण काय केलं स्टोअर करून ठेवला काही दिवसासाठी, काही दिवसासाठी म्हणजे 15 दिवसासाठी महिन्यासाठी आपण काय केलं तो स्टोअर करून ठेवला. आता मला सांगा, आज जर आपण आजच्या डेटला जर आपण तो त्याच्यामधून ज्यूस काढला किंवा आपण इंडस्ट्रीमध्ये दिला कशासाठी, शुगर प्रिपरेशनसाठी जर का दिला, तर आपल्याला आज काय भेटेल, कम्पेरेटिव्हली जास्त ज्यूस मिळेल किंवा शुगर त्या शुगर कंटेंट आपल्याला त्यामधून जास्त मिळेल. तर आणि आपण हेच जर आपण काही दिवसासाठी ठेवलं, 1 महिन्यासाठी किंवा 2 महिन्यासाठी ठेवलं, तर त्याचा काय होईल, शुगर कंटेंट कमी कमी होत जाईल, म्हणजे याच्यावरून काय करते रिकव्हरी ठरते, आणि ती रिकव्हरी जी असते म्हणजे जेवढे जास्त दिवस आपण त्या स्टोअर करून ठेवू तेवढी रिकव्हरी कमी होते, आणि याच्यामुळं त्याला फेअर अँड रिन्यूटरी प्राइस दिल्या जाते शुगर कॅनला, कारण की रिकव्हरी कमी होत असतं. रिकव्हरी वाढली म्हणजे रिकव्हरी तर वाढतच नाही, त्याच्यामुळं हे जे आहे अशा प्रकारे याला FRP दिली आहे शुगर कॅनसाठी, आणि त्याच्या बाकीच्या क्रॉपसाठी MSP दिली आहे. त्याच्यामध्ये बघा, CCI अप्रूव्ह फेअर अँड रिन्युएटिव्ह प्राइस ऑफ शुगर केन फॉर शुगर सीझन 2023, म्हणजे हा जी सीझन आहे ही या सीझनसाठी करंट सीझनसाठी आहे, म्हणजे
2023 एंड 2024 अक्टोबर टू सप्टेंबर म्हणजे अक्टोबर पासून हा सीजन चालू होईल, याच्यानंतर आपल्याला ते भेटेल. याच्या अगोदरची काय होती 305 रुपये होती मला असं वाटतं, हां 305 रुपये होती. आता ही जी आहे ती 315 रुपये क्विंटल झाली आहे, आणि हे जे आहे आत्तापर्यंतची हायेस्ट म्हणजे आतापर्यंत सर्वात जास्त एफ आर पी भेटलेली आहे शुगरकेनला 315 रुपये क्विंटल. आतापर्यंतची सर्वात हायेस्ट आहे. आणि बेसिक रिकव्हरी रेट बघा याच्यामध्ये 10.15% आहे. जर समजा एवढं रिकव्हरी रेट मिळत असेल 10.25% तरच ही एफ आर पी 315 रुपये क्विंटल भेटेल म्हणजे मिळेल शेतकऱ्यांना, अदरवाइज मिळणार नाही. आता याच्यामध्ये ती 10.10% पकडा आपण, 10.10% जर असेल तर त्याची एफ आर पी कमी कमी होत जाईल, आपण ते बघणार आहोत याच्या खालच्या पॉईंटमध्ये आहे. आणि जर समजा 10.25 वरती जर असेल तर आपल्याला ॲडिशनल बेनिफिट मिळेल, म्हणजे हे 315 तर फिक्स आहे पर क्विंटलला ही, आणि ही शुगर केनसाठी आहे, हे ध्यानात ठेवा शुगर केनसाठी आहे, ही शुगरसाठी नाही. आपण आपल्याला वाटते हे शुगरसाठी आहे की काय, हे शुगरसाठी नाही आहे. आता हे बघा तर आपल्याला समजा 10.20 30 आहे, 10.30 आहे तर आपल्याला जरा ॲडिशनल बेनिफिट मिळणार आहे. बघा प्रीमियम ऑफ RS 3.07 पर क्विंटल फॉर इच 0.1% इन्क्रीज. आता एक्झाम्पल पकडा, समजा आपण काय केलं 10 क्विंटलचा ऊस हार्वेस्ट केला आणि आपल्याला त्याच्यापासून आपण ते मिलमध्ये टाकलं, आपल्याला त्याच्यापासून म्हणजे शुगर बनवायची आहे, तर त्याच्यापासून आपल्याला शुगर मिळते हे 1 क्विंटल, 10 क्विंटलपासून शुगर मिळते आपल्याला 1 क्विंटल. मग रिकव्हरी रेट किती झाला सांगा बरं, कमेंट पण सांगा रिकव्हरी रेट किती झाला. रिकव्हरी रेट झाला 10%, 10 क्विंटलपासून आपल्याला 1 क्विंटल भेटतं, म्हणजे 10 क्विंटल शुगर कन घेतला त्याच्यापासून आपल्याला 1 क्विंटल शुगर भेटतं, झालं त्याची रिकव्हरी एक म्हणजे 10% रिकव्हरी झाली. तर याचं म्हणणं काय आहे की 10.25%पेक्षा 10.25 फिक्स लागते, ते फिक्स असेल तर तेव्हा आपल्याला 3. म्हणजे 315 रुपये पर क्विंटल मिळेल. आणि जर याच्यापेक्षा जास्त असेल, आता समजा हे जे इथं सांगितलं आहे 10.25 किती आहे 315, आणि जर तीच 10.26 झाली म्हणजे 0.1% इन्क्रीज झाली तर आपल्याला 3 रुपये 3.0 हे बघा 3.07 क्विंटल पर क्विंटल म्हणजे त्याच्यामध्ये वाढ मिळेल, त्याच्यामध्ये इन्क्रीज होऊन मिळेल आपल्याला. तर इथं समजा 10.26 आहे तर आपल्याला इथं 318.07 एवढी आपल्याला एफ आर पी मिळेल. आणि तीच जर हां हे जर वाढत असेल तर आपल्याला वाढून मिळेल, पण ही जर रिड्यूस होत असेल 10.25 खाली आली, जर 0.25 समजा 0.1% कमी झाली तर तितकंच आपल्याला कमी मिळेल एफ आर पी जी आहे ती कमी मिळेल. म्हणजे 315 मधून 3 काढून टाकले 312.312 समजा 312 3.7 आहे ना, तर 311 समथिंग जे आहे ते आपल्याला मिळेल. तर अशा प्रकारे ही रिकव्हरी आहे. आता सर मला सांगा सर, आता आम्हाला हे तुम्ही रिकव्हरी रिकव्हरी बोलताय, रिकव्हरी रेट म्हणजे काय आहे हेच कळालं नाही. तर बघा आपण समोरच्या स्लाईडमध्ये बघू रिकव्हरी म्हणजे काय. रिकव्हरी रेट म्हणजे ते सांगितलं आहे तुम्हाला, मी सांगितलं तुम्हाला एक ओव्हरऑल. रिकव्हरी रेट इज द अमाऊंट ऑफ शुगर दॅट शुगर कॅन फेचेस अँड हायर द क्वांटिटी ऑफ शुगर डिराइव्ह फ्रॉम शुगर कॅन. म्हणजे बघा रिकव्हरी रेट काय आहे, जर जितकं आपण मी सांगितलं तुम्हाला 10 क्विंटल जर शुगर कॅन घेतला त्याच्यापासून आपल्याला शुगर 1 क्विंटल शुगर मिळत असेल तर आपल्याला समजा 1 क्विंटल जागी 2 क्विंटल मिळाली तर आपल्याला म्हणजे त्याच्यापासून जास्त आपल्याला हे मिळेल, आपल्याला एफ आर पी मिळेल. हे त्याच्यामध्ये सांगितलं आहे द अमाऊंट ऑफ शुगर दॅट शुगर कॅन फेचेस अँड द हायर क्वांटिटी ऑफ शुगर डिराइव फ्रॉम शुगर कॅन ग्रेटर द प्राइस इट फेचेस इन द मार्केट. म्हणजे जेवढं जास्त आपल्याला शुगर मिळाली तितकं आपल्याला जास्त मार्केटमध्ये प्राइस मिळेल त्या शुगर कॅनला. हे लक्षात ठेवा रिकव्हरी रेट म्हणजे काय. आता तुम्हाला समजलं असेल रिकव्हरी रेट नेमकं म्हणजे रिकव्हरी रेट म्हणजे काय. हां युरिया गोल्ड, आता हे एक नवीन कन्सेप्ट आपल्या याच्यामध्ये म्हणजे त्यांनी सांगितलं होता बजेट असतं ना बजेटमध्ये फेब्रुवारीमध्ये सांगितलं होतं युरिया गोल्ड हे एक नवीन इंट्रोड्यूस करणार आहेत. सल्फर कोटेड युरिया युरिया गोल्ड, याला युरिया गोल्ड का बरं म्हणतात कारण की याचा कलर जो आहे तो गोल्डन कलर आहे त्यामुळे याला युरिया गोल्ड म्हणतात. इट्स बीइंग इंट्रोड्यूस इन कंट्री फॉर फर्स्ट टाईम, म्हणजे हे पहिलं फर्स्ट टाईम कंट्रीमध्ये इंट्रोड्यूस आहे युरिया गोल्ड. आता युरिया याचा सर याचा पर्पज काय आहे ह्या सल्फर कोटेड, आता याच्या अगोदर पण नीम कोटेड आला होता तर नीम कोटेडचा युरियाचा पर्पज काय होता की तो स्लो रिलीज करत होता फर्टिलायझर, म्हणजे जे आपण जे फर्टिलायझर आहे ना युरिया जो आहे ना तो स्लो रिलीज करत होता. कारण की आता आपण नीम कोटेड युरियाच्या अगोदर बघायला तर आपण समजा युरिया टाकला तर तो काय होत होता एकदम लॉस्ट होऊन जात होता, एकदम आपण त्यांना काय
सॉरी आठवत नाही मला, तर एक कन्सेप्ट आहे त्याच्या थ्रू लॉस होत होता तो, म्हणजे डायरेक्टली लॉस होऊन जायचा. मग तो आपल्यासाठी तेवढा बेनिफिशियल नसायचा. त्यानंतर आपल्याला न्यू क्रायटेरिया मिळाला, तो युरिया न्यू क्रायटेरियामधून आपल्याला बेनिफिट भेटायचा की आपला जो जेवढं पण फर्टिलायझर आपण अप्लाय केला त्याचा पूर्णपणे युटिलाइज होत होतं जमिनीसाठी. आता हा सल्फर कोटेड युरिया आहे, याच्यामध्ये काय करते हे सल्फर म्हणजे सॉइलला एनरिच करते विथ सल्फर. म्हणजे आपल्याला आता समजा सल्फरची डिफिशियन्सी आहे आपल्या सॉइलमध्ये, तर आपल्याला सल्फर ॲड करायची गरज राहणार नाही. हां म्हणजे हे एक एक्सेप्टेबल लिमिट असेल तर, म्हणजे समजा लिमिट डिफिशियन्सी आहे फक्त, तर आपण हे ॲड करू शकतो. पण एक्सेप्टेबल लिमिटच्या बाहेर जर डिफिशियन्सी असेल तर मग आपल्याला सल्फर त्याच्यामध्ये मात्र ॲड करावं लागेल. इट इज मोर इकॉनॉमिकल अँड इफिशियंट अँड करंट यूज. हा जो युरिया आहे हा नीम कोटेड युरियापेक्षाही जास्त इफिशियंट आणि इफिशियंट आहे, इकॉनॉमिकल पण आहे आणि इफिशियंट पण आहे. इट विल ॲड्रेस सल्फर डिफिशियन्सी. हो का करेल, तुम्हाला सांगितलं सल्फर डिफिशियन्सी ॲड्रेस करेल, म्हणजे सल्फर आपल्याला सल्फर ॲड करायची डिफिशियन्सी, फक्त डिफिशियन्सी. पण तुम्ही एक्सेप्टेबल एक्सेप्टेबल लिमिटच्या बाहेर असेल तर मग आपल्याला ॲड करावं लागेल. पण जर का एक्सेप्टेबल लिमिटमध्ये असेल तर आपल्याला या न्यू जो युरिया गोल्ड आहे त्याच्या थ्रू डिफिशियन्सी ॲड्रेस होऊन जाईल. इट विल ऑल्सो सेव्ह इनपुट कॉस्ट फॉर द फार्मर्स अँड ऑल्सो रेज इन्कम फॉर द फार्मर्स विथ इन्हान्स प्रोडक्शन अँड प्रोडक्टिव्हिटी. हे काय करेल, इनपुट कॉस्ट जे आहे ते पण कमी करून टाकेल फार्मरसाठी, इन्कम पण वाढवेल फार्मरचं आणि प्रोडक्शन प्रोडक्टिव्हिटी पण याच्या थ्रू वाढेल. आणि ही हे लक्षात ठेवा, एक्सटेन्शन ऑफ युरिया सबसिडी अंटिल 25, म्हणजे एक्सटेन्शन युरिया सबसिडीसाठी एक्सटेन्शन कुठपर्यंत दिलं आहे तर 25 पर्यंत दिलेलं आहे. आता हे MSP युनियन कॅबिनेट कॅबिनेट अप्रूव्ह मिनिमम सपोर्ट प्राइस फॉर खरीफ क्रॉप्स फॉर मार्केटिंग सीझन 2023 आणि 2024. बघा तर कॅबिनेट आता हे कोण अप्रूव्ह कोण करतं, आता यावेळेसच नाही याच्यावर MSP वर एखादा एखादा क्वेश्चन प्रत्येक म्हणजे प्रत्येक एक्झाम मध्ये नाही पण ऍग्रिकल्चर रिलेटेड कोणत्या कोणत्या एक्झाम मध्ये असतं. आता यावेळेस MCR मध्ये मला असं वाटते MCR मध्ये आला होता, बट तेव्हा आपलं हे लेक्चर रेकॉर्ड केलेलं नव्हतं. MCR रिकमेंड कोण करते असा क्वेश्चन MCR मध्ये आला होता, मी ग्रुपला बघितला. त्याच्यामध्ये बघा अप्रूव्ह कोण करतं आणि रिकमेंड कोण करतं हे लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाचं. याच्यामध्ये आपल्याला कन्फ्युजन होतं. कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स हे जे आहे CCEE हे काय करतं, अप्रूव्ह करतं. म्हणजे याची जे चेअरमॅन असतात ते प्राईम मिनिस्टर असतात, श्री नरेंद्र मोदी. कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स यांची जी ही जी कमिटी आहे यांचे जे चेअरमॅन असतात ते मोदी जी असतात, आणि ही जी अप्रूव्ह होते या CCEE थ्रू होते. कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स याच्या थ्रू ही MSP अप्रूव्ह होत असते. आणि ही मिनिमम सपोर्ट प्राइस फॉर ऑल मँडेटेड खरीप क्रॉप्स फॉर मार्केटिंग सीजन 2023. आता ही जी आहे ती खरीप क्रॉपसाठी आहे 2023 आणि 2024 साठी. हे कशासाठी, खरीप मार्केटिंग सीझनसाठी आहे. याच्यामध्ये बघा सर्वात जास्त कोणते, आता याच्यामध्ये क्वेश्चन येऊ शकतो सर्वात जास्त MSP कोणत्या क्रॉपला मिळाली. तर याच्यामध्ये मूंग सर्वात मूंग जे आहे मूंग त्याला सर्वात जास्त जी आहे MSP जी आहे ती मिळाली आहे. आणि त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये कसं विचारू शकतात बघा, क्वेश्चन कसंही ते बनवू शकतात. आता मूंगची सध्याची करंटली असं विचारू शकतात डायरेक्ट, करंट जी मूंगची MSP आहे ती किती आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला करंट जी आहे ती 8558 आहे असं आपल्याला म्हणजे हे विचारू शकतो इथं बघा. किंवा असं विचारू शकतात परसेंटेज किती इन्क्रीज झाला, किती परसेंट इन्क्रीज झाली, तर हे पण आपल्याला सांगता म्हणजे बघून घ्या याच्यामध्ये किती परसेंट इन्क्रीज झाली हे पण विचारू शकतात. किंवा किती न म्हणजे किती रुपयानं वाढली मागच्या वेळेसपेक्षा, यावेळेस किती रुपयानं हाईक झाली किंवा वाढली, तर हे याच्यामध्ये हे पण विचारू शकतात. तर हा चार्ट तुम्हाला मी दिला आहे चांगल्या प्रकारे प्रिपेअर करून दिला आहे. याच्यामध्ये हे आहे की बघा आता मुंबईमध्ये किती आहे 8558, किती परसेंट इन्क्रीज झाली 10.4%, आणि इकडे किती हाय किती रुपयाने इन्क्रीज झाली 803 रुपयाला. सिसामममध्ये बघा 8600 35 आहे, 10.3% इन्क्रीज झाली, 805 रुपयाला इन्क्रीज झाली. ग्राउंड नटमध्ये 6377 आहे, 9% इन्क्रीज झाली, 527 रुपयाने इन्क्रीज झाली. कॉटनमध्ये तसंच सिमिलरली सगळ्या क्रॉपमध्ये तुम्ही बघू शकता. आणि हे चांगला एक याचा एक चांगला चार्ट प्रिपेअर करा, आणि तुमचे तुम्ही जिथं पण लॅबमध्ये वगैरे कुठं पण बसत असाल तर समोर हा चार्ट चिपकवून द्या आणि नेहमी नेहमी रीड करत राहा, कारण की हा पूर्ण फॅक्च्युअल डेटा आहे. हा फॅक्च्युअल डेटा कोणीच कम्प्लिटली तुम्हाला ट्रिक वाईज सांगू शकत नाही किंवा असं पाठ करून घेऊ शकत नाही. तुम्हाला हे तुम्हाला सेल्फ करावं लागेल. आणि हे बघा मी तुमच्यासाठी दोन चार्ट म्हणजे दोन चार पार्ट सेपरेट सेपरेट चार्ट प्रिपेअर केले आहे की प्रिव्हियस इयरची किती आहे, परसेंटेजमध्ये किती किती इन्क्रीज झाली आहे, सध्याची किती आहे, आणि
हाईक किती आहे, किती रुपयांनी इन्क्रीज झाली, हे सर्व तुम्हाला दिलं आहे. तर हे चांगल्या प्रकारे तुम्ही बघून घ्या आणि चार्ट जसा मी सांगितलं तशा प्रकारे चार्ट प्रिपेअर करा. तुम्हाला सोयीस्कर होईल रिव्हिजनसाठी आणि तुम्हाला जास्त डोकं लावायचं काम पडणार नाही. तुम्ही एक 10-5 सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा आपण लॅबमध्ये बसायला गेले किंवा 10-5 मिनटं ओव्हरऑल एक तुम्ही ओव्हरलुक केला ज्यावर तुमचं ऑटोमॅटिक पाठ होऊन जाईल. त्याच्यामध्ये बघा मागच्या वर्षी किती होती आणि या वर्षी किती आहे आणि पर्सेंटमध्ये किती इंक्रीज झाली, हे दोन चार्टच्या साठी लावले की तुम्हाला मागच्या वर्षी पण माहिती पाहिजे होती. मग त्यामुळे मागच्या वर्षीसाठी ही एवढी जी आहे ती मागच्या वर्षी होती आणि ही आता करंट इयर जी आहे 23-24 साठी आहे आणि इन्क्रीज किती झालेला आहे हे बघून घ्या याच्यामध्ये पर्सेंटेजमध्ये. कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स अनाउन्सेस मिनिमम, हां म्हणजे हे अनाउन्स करते मिनिमम सपोर्ट प्राइस, म्हणजे अप्रूव आणि अनाउन्स तेच ते आणि MSP जे आहे अनाउन्स ऑन द बेसिस ऑफ रिकमेंडेशन गिव्हन बाय द कमिशन ऑन ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइसेस CAC. हा क्वेश्चन मला वाटतं या MCRला आला होता की कोणाच्या रिकमेंडेशनवर MSP ही दिली जाते. तर ही कॅप्स आहे, कॅप्स आहे कमिशन ऑन ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइसेस. एक लेमन मेलन तयार केला आहे बघा जापानीज फार्मरनी. लेमन मेलन, आता सर लेमन मेलन काय आहे, जसं की आपल्याला याच्या अगोदर पण माहीत आहे अशाच प्रकारे दोन हायब्रिड म्हणजे क्रॉस डेव्हलप केलेले आहेत, डेव्हलप झालेले आहेत. जसं की रॅफानो ब्रासिका आहे, पोमॅटो आहे, पोमॅटोमध्ये काय टोमॅटो आणि पोटॅटो यांचा क्रॉस केला आहे त्याच्यापासून टोमॅटो तयार केला आहे. याच्यानंतर रॅफानो ब्रासिका आहे ज्यामध्ये रॅडिश आणि कॅबेज यांचा क्रॉस करून रॅफानो ब्रासिका नावाचा एक क्रॉस तयार केला आहे. तशाच प्रकारे हे काही लेमन मेलन हे जॅपनीज फार्मरनं तयार केला आहे लेमन मेलन. त्याच्यामध्ये काय जे मस्क मेलन आहे, मस्क मेलन आणि मेलन यांचा क्रॉस करून हे लेमन यांचा क्रॉस करून लेमन मेलन तयार केला आहे. युनिक फ्रूट ब्लेंडिंग द स्वीटनेस ऑफ मेलॉन्स विथ द सोरनेस ऑफ मेलन लेमन्स, म्हणजे मेलॉन आणि लेमन दोन्हीचा फ्लेवर त्याच्यामध्ये असेल. कल्टिवेटेड लिमिटेड क्वांटिटीज अँड अवेलेबल ॲट हाय प्राईस, म्हणजे सध्या तरी मार्केटमध्ये म्हणजे फार्मर कुक करत नाही त्यामुळे लिमिटेड क्वांटिटीमध्ये कल्टिवेट होत आहे आणि त्याची प्राईस जी आहे मार्केटमध्ये जास्त आहे. तर हे बघा एक कोणत्या म्हणजे कोणी डेव्हलप केलं आहे, सन्टरी फ्लॉवर्स यांनी हे डेव्हलप केलं आहे, जे जॅपनीज फार्मर कडून डेव्हलप करण्यात आलं आहे लेमन मेलॉन, हे लक्षात ठेवा. आपल्याकडे म्हणजे आता आपल्याकडे तीन क्रॉस झाले आहेत अशा प्रकारे, ग्रॅफानो ब्रासिका आहे, टोमॅटो आहे आणि हा लेमन मेलन आहे. तर बघा हे आपलं एक ओव्हरऑल सेशन आहे करंट अफेअरचं. आज थोडंसं शॉर्ट सेशन होतं, शॉर्ट म्हणजे शॉर्ट थोडेसे कमी न्यूज होत्या स्टार्टिंगचं सेशन आहे त्यामुळं. आता आपण याच्यानंतर जे सेशन घेऊ त्याच्यामध्ये चांगलं म्हणजे ओव्हरऑल एक वीकमध्ये जेवढ्या न्यूज असतील प्रत्येक वीकमध्ये वीकली घेऊन टाकू. हे याच्यामध्ये मी काही प्रिव्हियस करंट अफेअर पण ॲड करणार आहे समोर, जसं समोर जाऊ प्रिव्हियस ज्या महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या पण ॲड करणार आहोत आणि समोर जे करंट अफेअर येईल ते पण ॲड करणार आहोत. बघा तुम्हाला सेशन जर का आवडलं असेल तर नक्की शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की हे इम्पॉर्टंट सेशन आहे. आणि याच्यासोबत सोबत आपला फोर्थ पार्ट जो आहे फिशरीचा, आपण फिशरीला थोडा ब्रेक पडला होता तो पण आपण कंटिन्यू करू. आता फोर्थपासून फोर्थ पार्ट लगेच मी एक दोन दिवसामध्ये तुम्हाला टाकून देतो ॲड करून. आणि आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. टेलिग्राम चॅनलचं नाव या चॅनल यूट्यूब चॅनलचं नाव आहे पॅशनेट ॲस्पिरंट बाय सुदर्शन कराळे. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण ॲड केली आहे, त्याच्या थ्रू तुम्ही जॉईन करू शकता किंवा डायरेक्ट सर्च पण करू शकता. आपण त्या टेलिग्राम चॅनलवर डेली क्विझ घेत असतो किंवा करंट अफेअर. आता ही PPT पण मी तिच्यावर शेअर करणार आहे जेणेकरून तुम्हाला रिव्हिजनसाठी एक इझी होऊन जाईल, म्हणजे सर्व मटेरियल तुम्हाला करंट अफेअरचे रिलेटेड कोणतेही तुम्हाला हे मला डाऊट राहणार नाही की आपलं करंट अफेअर झालेलं नाही किंवा आपण केलेलं नाही. तर हे तुम्ही थोडं थोडं करत राहा, याच्यासोबत सोबत आपण लेक्चर सिरीज सोबत सोबत करंट अफेअर पण डेली करंट अफेअर घेणार आहोत, म्हणजे वीकली करंट अफेअर एका वीकमध्ये जेवढं करंट अफेअर ते पण घेणार आहोत. आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. Thank you.